SPN न्यूज, आवाज नाशिकचा. मित्रांनो सप्रेम नमस्कार, SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. भूषण लहामगे नामक कुस्तीपटूचा निर्गुण खून. सविस्तर वृत्त असे, भूषण दिमकर लहामगे वय वर्ष 35 हा कुस्तीपटू 2:30 सुमारास दूध विक्री करून घरी जात असताना याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून जीवे ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होत मृतास जिल्हा शासकीय रुग्णालयात येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते. सदर घटना ही पूर्ववैमनस्यातून झाले असल्याचे बोलले जात आहे. याबाबत अधिक तपास नाशिक ग्रामीण पोलीस करीत आहेत. दर्शन यलमामी आमच्या हे जे मयत झाले कोण होते तुमचे? माझा तो मामाचा मुलगा आहे, त्याचं नाव भूषण दिनकर लामगे. काय व्यवसाय काय होता त्यांचा? त्याचा दुधाचा व्यवसाय होता आणि शेती करायचा तो. आणि तो इकडं आलेला होता. तो त्याचं कारण म्हणजे असं काही गाई म्हशीसाठी चारा घेऊन जाणं, पीठ नेणं, त्याच्यासाठी तो आलेला होता. आणि काही एक कार्यक्रम पण होता, तो कार्यक्रम आटपून तो घरी चालला होता. घरी जात असताना असं ते राजूरपाटी तिथं काहीतरी तिथं हल्ला झालाय. ते आता हल्ला झाला का ऍक्सिडेंट झाला ही पूर्व माहिती म्हणजे मला नाही आहे, पूर्व कल्पना नाही त्याची. SPN न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद.